नमस्कार, मी गौरी नाईक, लाईफ कोच, मोटिवेशनल स्पीकर, एनर्जी प्रॅक्टिशनर, मास्टर माइंड ट्रेनर. तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज अप्रतिभाच्या ठिकाणी आली आहेत, असं वाटलं थोडं तुमच्याशी पण गप्पा माराव्यात, थोडं हितगुज करावं. आणि हितगुज म्हणजे काय, मला असं वाटतं की जे मला चांगलं काही मी अनुभवलेलं आहे ते तुम्हालाही सांगावं, सो दॅट तुम्हाला पण तो आनंद, तो ते समाधान, ती शांती प्राप्त व्हावी. रामदरा या ठिकाणी मी आलेली आहे. पुण्याच्या अगदी 25 किलोमीटरच्या रेडियसमध्येच हे ठिकाण आहे. लोणी काळभोर या ठिकाणी हे अप्रतिम असं हे ठिकाण मला मिळालेलं आहे. आणि रामदरा म्हणजे असं अशी इथे धारणा आहे की श्रीराम, प्रभू राम येथे आले होते एकदा, अशी धारणा आहे. पण मला ह्या ठिकाणी आल्यानंतर असं वाटलं की ही जी धारणा आहे ही निश्चितपणे खरीच असेल, कारण या वातावरणामध्ये ती शांती, प्रभू इथे व्हिजिट करून गेलेली शांती इकडे निश्चितपणे मला मिळाली. आणि एका वेगळ्याच ध्यानस्थ अशा मोडमध्ये मी निघून गेले. एक ती शांतता, ती पवित्रता वातावरणातली, आणि निसर्ग, हा निसर्ग भरभरून येथे सौंदर्य असा उधळतो आहे असं मला वाटलं. आणि चिमण्यांचा, पक्ष्यांचा किलबिलाट इकडे ऐकू आला आणि कान माझे अगदी तृप्त झाले. आणि कधी मी त्या मेडिटेशनमध्ये गेले हे मलाच कळलं नाही. मेडिटेशन अतिशय सोपं असतं, आपल्याला प्रत्येक वेळी वाटतं मेडिटेशन म्हणजे एकदम ध्यानस्थ बसायचं, पण त्याचवेळी नेमके प्रचंड विचार आपल्या मनात येतात की नाही. पण जर तुम्ही या ठिकाणी आला तर तुम्हाला अनुभव येईल की इथे आल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनामध्ये मोजकेच काही विचार येऊन जाते, आणि ते देखील अतिशय पॉझिटिव्ह विचार असते. कारण जेव्हा आपण ह्या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकतो, जेव्हा आपण ह्या जमिनीवर चालतो, या मातीवर चालतो, हे वेगवेगळे रंग आपण जेव्हा न्याहाळतो, तेव्हा आपल्या पंचेंद्रिय जे आहेत आपले, ते एक म्हणजे म्हणतात ना, एक सुखावले जातात. आणि त्याच्यातूनच ते आपण ध्यानस्थ मोडमध्ये जातो, ध्यानमध्ये जातो, आणि आपलं अप्रतिम असं मेडिटेशन येते होतं. खूप आनंद मला इथे मिळाला, आल्यानंतर खूप शांतता मला इथे प्राप्त झाली. तर तुम्ही पण निश्चितपणे रामदरा या ठिकाणी यावं, व्हिजिट करावं, आणि तो आनंद जो मला मिळाला आहे, तो आनंद, ती शांतता तुम्हाला देखील मिळावी अशी आशा करते. भेटूयात लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.